नमस्कार मी विनिता राऊत वाडवळी मेजवानीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण ताडीचे सान्न पाहणार आहोत त्याआधी वाडवळी मेजवानीला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही ताडाची ताडी आहे आणि मी इथे तांदूळ पीठ घेतलं आहे हे जाडसर दळलेलं आहे आणि आपल्याला हे जाडसर दळलेलंच घ्यायचं आहे ही ताडाची ताडी मी सकाळी आणली होती आणि असं बाटलीच्या झाकणाला मी होल करून ठेवलं आहे कारण जश जशी जशी ताडीला वेळ होत जातो तशी त्याच्यात आंबटपणा वाढतो आणि गॅस तयार होतो तो झाकणातून बाहेर पडावा म्हणून तर इथे मी एका एक पातेल्यामध्ये मी दोन वाट्या पीठ घेणार आहे आणि आता आपण हे दोन वाट्या पीठ ह्या ताडीत भिजवणार आहोत ह्याच्यात थोडं थोडं मी ताडी घालत जाते आणि चमच्याने आपण हे मिक्स करत जायचं आहे जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो ना तसंच आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे यात मी पुन्हा थोडीशी ताडी घालते आणि पुन्हा मिक्स करते आपण थोडी थोडी ताडी घालत जायचं आहे आणि हे मिक्स करत जायचं आहे आता तांदूळ पिठामध्ये आपली ताडी घालून झाली आणि बॅटर तयार आहे आपण हे बॅटर सात तास ठेवणार आहोत म्हणजे सकाळी करायचं असेल तर रात्री आपल्याला हे भिजत घालावं लागेल ह्याच्यावर मी झाकण ठेवते आणि आपण हे रात्रभर ठेवणार आहोत आता सात तास झालेले आहेत आणि हे बघा ताडी आणि तांदळाच्या पिठाचं बॅटर मस्त फुगलेलं आहे आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे बॅटर पाहिजे ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ पीठ घेतलं होतं म्हणून मी आता अर्धी वाटी ह्याच्यात गूळ घालणार आहे कारण ताडी थोडीशी गोडसर असते म्हणून मी अर्धी वाटीच घालणार आहे आणि एक रंग येण्यासाठी मी थोडीशी हळद घालणार आहे हळद नाही घातली तरी चालेल पण एक छान रंग येतो आणि सान्णं दिसायला खूप छान दिसतात म्हणून मी हळद घालते आणि आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया आता इथे मी एक पात्र घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी घातलं आहे त्यावर जाळी असलेलं मी भांडं ठेवलं आहे आता मी गॅस चालू केला आहे आणि मंद गॅसवर मी हे गरम करत ठेवलं आहे ही सान्नं आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी मी वेगवेगळ्या आकाराच्या डिश घेतल्यात आणि अगदी जर असं तेलाचं बोट लावणार आहे म्हणजे ते चिपटून जाऊ नयेत म्हणून तुम्ही इडली पात्रात केल्या तरी चालतील आता आपलं तेल ह्या ना लावून झालेलं आहे आणि आपण जे आंबवलेलं तांदूळ पीठ आणि ताडीचं बॅटर जे आहे ते ह्या डिशमध्ये ओतणार आहोत डिशच्या किंवा वाटीचा अर्धाच भाग आपल्याला भरायचा आहे म्हणजे जसं ते शिजत जाईल तसं फुगल्यावरती वाटीच्या बाहेर पडू नये म्हणून आता हे मोदक पात्र आपण गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ह्या सर्व डिश बसवून घ्यायचे आहेत आता आपल्या डिश लावून झालेले आहेत आता ह्यावर झाकण ठेवून आपल्याला मोठ्या आचेवरती पंधरा मिनटं उकडवून घ्यायचे आहेत आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया आणि मस्त सान्न ही शिजलेली आणि फुगलेलीसुद्धा आहेत सान्न मोदक पात्रातून काढून घेऊया आता आपल्याला एक दोन मिनटं थांबायचं आहे त्यानंतर आपण चमच्या साहाय्यानेच्या कडा थोड्या सैल करून घेऊया बघा किती छान मस्त अशी फुगलेली आहेत आणि छान याला जाळीसुद्धा पडलेली आहे आणि एकदम हलकी आहेत अशा पद्धतीने आपण सगळे हे वाटीतून आणि डिशमधून ही सान्न काढून घेऊया आता मी तुम्हाला दाखवते कसं आतून आहे ते हे बघा किती छान जाळी आहे हे सान्न ताडी मिळाली तर नक्की करून पहा खूप छान आणि चविष्ट असं लागते आणि ताडीचे सान्न खायला तयार